माझी पहिली साडी आहे नाही, म्हणजे पहिल्यांदाच मी साडी खरेदी करतोय ना, मला काही कळत नाही साडीतलं, तुम्ही मला मदत कराल का प्लीज? ठीक आहे, कशी आहे तुमची बायको? रुसलेली आहे. तसं नाही हो, म्हणजे दिसायला कशी आहे? हां दिसायला. गोरी आहे का सावळी आहे? नाही गोरी म्हणता येणार नाही, सावळी म्हणता येणार नाही, काय म्हणायचं मला काही कळतच नाही. ठीक आहे मला कळलं. हे बघा तुमच्या बायकोला हा हा रंग छान दिसेल. आओ आओ दुकानदार, आओ ही साडी पॅक करून द्या. लाईट गेले. अरे बापरे काय झालं? काय झालं रे? देखो साहब गेअर बॉक्स तूट गेलाय, मेकॅनिक को बुलाने के लिए भेजा है, कल सुबह तक ठीक हो जाएगा, घबराना नहीं. सुबह तक म्हणजे सकाळ पर्यंत? ओ माय गॉड. काय रे बगारा, तुला जर रात्रभर बाहेर राहावं लागलं तर तू कुठे जाशील? आता मी जिथे जातो तिथे साहेब कसे जातील? बाई साहेब म्हणजे? म्हणजे मी रात्री फक्त एकाच ठिकाणी जातो, भजनाला, देवळात. तिथे साहेब कसे जातील बाई साहेब? कुठं बरं गेले असतील ते? हा पेपर घ्या. कशाला? बघा कुठे काय बातमी वगैरे आली का? बघा रागवताय कशाला? बाई साहेब माझा पूर्वीचा मालक असाच एकदा रात्रभर घराबाहेर राहिला, तो सकाळी सापडला. कुठं? तलावात. अरे काय सांगतोस काय? तर सकाळी पेपरात वाचल्यावर मग बायकोला कळलं. खूप रडली असेल ना ती? नाही रडली, कारण मालकाच्या भिजलेल्या पॅन्टीच्या खिशामध्ये एका ओल्या बाईचा फोटो सापडला. बाई साहेब आपल्या साहेबांचं तसंच तर झालं नसेल ना? चुप, मला तोंडाला येईल ते बरळतोय, चल चालायला इथून. बाई साहेब तुम्ही मला असा दम मारता जसं काय मी तुमचा साहेबच आहे. काही म्हणा, बाई माणसाच्या या असल्या गुणामुळेच घरातला माणूस बाहेर जातो. खुशाल जाओ, मला काय त्याच? मग तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. काय? उद्या तुम्हाला भेटायला एक नवीन मेम साहेब येणार आहेत. नवीन मेम साहेब? मला भेटायला? कशाला? चौकशी करायला. कसली चौकशी? आता माणूस एक घर सोडून दुसरीकडे गेल्यानंतर नवीन घरवाली चौकशी करणारच, की माणूस वागायला कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत, तुम्ही त्याच्या कामावर खुश आहात की नाही. बघाराम तू तुझ्या नव्या मालकिणीला पाहिलेस? हा नुसतं पाहिलं काय म्हणताय, एक दोनदा बोललोय सुद्धा. कशी आहे रे? तरुण आहे? सुंदर आहे? हो, पण घडी माणसाला रंगरूपाशी काय देणं घेणं, त्याला कामाशी म्हटलं. देवा रे देवा, आता मी काय करू, कुठे जाऊ? साहेब तुम्ही कशाला फिकीर करताय, तुम्हाला दुसरा कोणी पण मिळेल. काय? मी नाही, साहेबच म्हणत होते. काय? हेच की तुम्ही बदलीमध्ये दुसरा कोणीतरी ठेवू शकता. चला लाग इथून. मी तेच करणार होतो. एक्सक्यूज मी प्लीज. माझी जरा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. बोला. काल रात्री आपण कुठे होतो, कुठल्या परिस्थितीत होतो हे प्लीज कोणाला बोलू नका. इथे तीच परिस्थिती आहे. आपण दोघं एकत्र होतो हे जर आमच्या बायकोला कळलं तर ती मला घरातून हाकलून देईल आणि मग मला तुमच्या घरात येऊन राहावं लागेल. नको नको, तुम्ही माझ्या घरी आला तर माझा नवरा मला घरात हाकलून देईल. अच्छा बाय, येते. थँक यू व्हेरी मच. ए बकरम आला मला. ए मला ए खिशात एखाद्या ओले त्या बाईचा फोटो नाही ना? काय चालू तुझं? नाही काय नाही. सकाळी सकाळी काय नाही उगाच काही विचारतोस? ती साडी घेऊन जात नाही ठेवली ती. तुमची वाट बघत. ए बघ मी डायरेक्ट आंघोळीला जातो. बाई साहेबांनी विचारलं त्यांना सांग की मी केव्हा चालू आहे. आपण नाही कुठे बोलणार. एक तुझं भारी आता सांगशील? आता सांगेल. शाबास, तुझ्यासाठीच कमवतो ना मी पैसे. हो काय दे नाही ठेवून. कुठे होतात रात्रभर? कोण आणि कुणाबरोबर होता? कुणाबरोबर बोला, कुठे होतात रात्रभर? कोण कुणाबरोबर? हा मी, म्हणजे माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हा मी ते. लवकर सांगा नाहीतर आज धडगत नाहीये तुमची. नाहीतरी माझी कधी धडगत होती म्हणा. आणि खरं काय ते सांगा, हापा मारल्या तर? सांगतो ना सांगतो ना सांगतो ना, जरा समजून घ्याल की नाही. काय एका पाठोपाठ सटासट प्रश्न विचारून माझं डोकं पार आउट करून टाकतात. बोला लवकर, कुठे होतात रात्रभर? काल काय मज्जा झाली. मज्जा? कोण होती ती सटवी? कोण सटवी? तीच जिच्या बरोबर रात्रभर तुम्ही मज्जा केली ती. ए तशी मजा नाही केली. मग कशी? काय झालं, काल ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो.
साडी आणायला गेलो तुझ्यासाठी साडी तर त्या एक्झिबिशन मध्ये एक मोठ जायंट व्हील होत जायंट व्हील म्हणजे माहिती ना एक मोठ चक्र असत आणि मग त्यात लोक बसतात आणि मग ते गरगर 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 फिरतो आणि ते गरगर जायंट व्हील वर्णन पुरे बोला तर ते त्या चक्रामध्ये मी बसलो आणि ते चक्र सुरू झालं वर खाली वर खाली वर खाली असं फिरत होत आणि मग काय झालं कुणा स्टॉक मग अचानक बंद पडलं म्हणजे वरीत आहे ना आणि खाली आहे ना म्हणजे वरचे लोक वरतीच राहिले खालचे लोक खालतीच राहिले खालचे लोक वर बघू शकेनात वरचे लोक खाली बघू शकेनात असं झालं आणि मग आम्ही अडकून पडलो रात्रभर आम्ही आम्ही म्हणजे कोण आम्ही म्हणजे मी म्हणजे मी आदरार्थी बहुवचनाने बोललो म्हणजे आम्ही 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 म्हणजे मी आणि माझा मित्र काय बंडल मारताव तुम्ही बंडल नाही मार मी खरं ते सांगतो ना तुझ्या गाड्या शपथ कोणत्या मित्राबरोबर होता तुम्ही आणि नाव काय त्याचं नाव आहे ना हे नावात काय आहे असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेलाय आणि तुम्ही नाव सांगा सांगतो ना बोला भाऊजी नाव सांगा त्याचं बोला पटकन तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखते मी नाही नाही याला तो ओळखत नाही अजिबात नाही ओळखत पण त्याला काहीतरी नाव बी असेल की नाही नाव आहे ना मग सांगा ना काय आहे आपल्याकडे एक पद्धत आहे माणूस म्हटलं की त्याला नाव हे असतं जन्माला बरोबर त्याचं नाव ठेवतात आणि त्याच नावाने त्याला मग पुढे ओळखतात नाव सांगताय ना सांगतो ना हे नाव हे अँथनी अँथनी काय अँथनी गोन्साल्विस आणि पत्ता काय त्याचा तुला काय करायचं का पत्ता त्याचं लग्न झालंय पत्ता घेऊन सांगतो ना सांगतो ना हे घेऊन घे पत्ता काय सांगणार आता अँथनी गोन्साल्विस अँथनी गोन्साल्विस खोली नंबर 420 चाळ मला एकच चाळ फक्त माहिती आहे बटाट्याची चाळ विभाग विभाग कुठून अवधा साठवली अवधा सानगर विभाग ते कुठे आलं हे इथे हे आपलं हे ठाणे ठाणे माहितीये ना म्हणजे ठाणे कल्याण कर्जत लिहून घे लिहून घे झालं समाधान मी जाऊन गोळी थांबा थांबतो पत्ता एकदा नीट वाचून दाखव गा अँथनी गोन्साल्विस खोली नंबर 420 बटाट्याची चाळ अवदसानगर जिल्हा ठाणे मला पाहायचंय की या पत्त्यावर तुमचा मित्र राहतो कि मैत्रीण वेडी मैत्रीण कशी असेल अगं मला एकच तर मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू डार्लिंग डार्ले बंडल बास तुम्हाला काय वाटलं तुमची इथं आपचेल बघा रामनी मला सगळं सांगितलंय काय सांगितलं हेच की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलाय म्हणून आणि ती तरुण आहे सुंदर आहे म्हणून अरे हरामखोर बगाराम असं सांगितलं कुठे तो हरामखोर हरामखोर बगाराम इकडे 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 तू यांना काय सांगितलंस काय सांगितलं यांना काय सांगितलंस काय सांगितलं मलाच विचार तू वर गपचूप सांगणार देऊन ठेवून सांग कुठं काय सांगितलं बगाराम खरं सांग तू म्हणाला नाहीस की या घरात एक नवीन बाईसा येणार आहेत म्हणून म्हणाल होतो आणि तू हे सुद्धा म्हणालास किती तरुण सुंदर म्हणाल होतो तू हेही म्हणालायस बगाराम की साहेबांनी सांगितलंय की बाई साहेबांनी म्हणजे मी बदलीत दुसरा माणूस ठेवावा हो आता एक गडी सोडून गेल्यानंतर बदलीत तुम्ही दुसरा गडी ठेवणारच म्हणजे मी नोकरी सोडतोय काय माझी मालकीणबाई माझ्याबद्दल चौकशी करायला इथे येणार आहे गाढवा म्हणजे सगळं तू स्वतःबद्दल बोलत होतास मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी साहेबांबद्दल बोलत होतो हसायला काय झालं एक गणेश सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा गणेश ठेवता ते माहित होत पण नवरा सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा चालायला इथून मी तेच करणार होतो तेच करणार होतो वरती सांगतोय आजकालचे नोकर तुला सांगतो ना झालं तू समाधान मी आता आंघोळीला जाऊ शकतो तुम्ही आंघोळीला जा तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते दॅट्स लाईक अ गुड गर्ल भाऊजी तुम्ही म्हणाला होतात ना मी साडी आणायला गेलो तुम्ही कुठे ती साडी ठीक आहे अय्या इथे तर दोन साड्या दुसरी साडी कोणासाठी अगं वाढदिवसाच्या निमित्ताने आणली असेल भाऊजींनी बघ 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 माझी मेवणी बघ किती हुशार आहे कसं पटकन तिने ओळखलं नाही तर तू तिच्या पेक्षा हुशार आहेस हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग वाढदिवस माझा आहे भाऊजी तेच करणार तुम्ही हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग आंघोळीला जाताय ना तिथं चालेल ना मी आंघोळ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर काय थंड पाणी डोक्यावर ओतलंच पाहिजे